तर मित्रांनो, आयपीएल 2023 साठी आता काही महिनेच हे बाकी आहेत आणि आयपीएल 2023 पूर्वी एक नवीन नियम बीसीसीआयने लागू केला होता, जो की आयपीएल मध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर, ज्याच्याबद्दल आधीच आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती ही सांगितली होती. तर मग अशात जर तुम्हाला हा नियम माहिती नसेल तर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इम्पॅक्ट प्लेअर हा एक असा नियम आहे जे की आयपीएल 2023 साठी प्रत्येक संघ आता तो वापरू शकतो आणि त्या अंतर्गत एका खेळाडूला एक्स्ट्रा वापरू शकतात. म्हणजेच यावर्षी आपल्याला 11 नाही तर 12 खेळाडू खेळताना दिसणारे. होय मित्रांनो, ज्यात खरं तर गेल्या वर्षी सैयद मुश्तकिल ट्रॉफीमध्ये हा इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला होता आणि पहिल्यांदाच वापरण्यात आला होता. तर या नियमानुसार पाहिले तर प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त एका संघाला इथे टॉस वेळी 4 पर्यायी खेळाडूंना सुद्धा सांगावे लागणार आणि 4 खेळाडूंची एक्स्ट्रा नावे ही द्यावी लागणार आहेत. यामागचे कारण म्हणजे या 4 खेळाडूंपैकी ते नंतर आपल्या सामन्यादरम्यान कुठल्याही एका खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरू शकतात आणि तोच एक इम्पॅक्ट प्लेअर नियम असणार आहे. तर या नियमासंबंधी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती ही पाहिजे असेल तर आम्ही यावर व्हिडिओ हा बनवलाय, जो की आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर मग अशात यावर्षी आयपीएलमध्ये हा नवीन इम्पॅक्ट प्लेअर येणार आहे. मग या इम्पॅक्ट प्लेअरमध्ये कोणकोणत्या संघातून कोणकोणते खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपल्याला खेळताना दिसतील तर तेच या व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. नंबर 1, गुजरात टायटन्स. तर सर्वात आधी आपण गुजरात टायटन्स या संघाबद्दल बोललो. तर आयपीएलमधील मागील वर्षी तो सर्वात स्थिर संघ होता, ज्यांनी आपल्या सीझनमध्ये सर्वात कमी खेळाडूंचा वापर केला होता. तर स्पर्धेतील सर्वात मजबूत आणि संतुलित गोलंदाजीसुद्धा त्यांची युनिटमध्ये होती आणि याच कारणास्तव तर आपण या संघाच्या इम्पॅक्ट प्लेअरबद्दल बोललो. तर या संघामध्ये आपल्याला शिवम मावी, यश दयाल, प्रदीप सांगवान आणि जयंत यादव यांसारखे खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर स्वरूपात दिसू शकतात, जे की भारतीय खेळाडू असतील आणि त्यांचा वापर या संघाच्या मध्यात करू शकतात. तर यामध्ये आपल्याला मग वानखेडेसारख्या खेळपट्ट्यांवर जिथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हरमध्ये चेंडू स्विंग करण्याची संधी मिळते, तर अशा मॅचअपवर अवलंबून गुजरात टायटन्स हा संघ शिवमावी, दयाल आणि सांगवान या खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवडू शकतो, ज्या शिवमावीचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो कारण तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाबतीत खूप चांगल्या रीतीने सांभाळू शकतो. आणि याच कारणास्तव तसे पाहिले तर यांचा खेळाडू आपल्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शिवमावीच हा दिसू शकतो, तथापि त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सुद्धा घेतले जाऊ शकते. नंबर 2, लखनौ सुपर जायंट्स. तर एलएसजी या संघाबद्दल बोललोत. तर एलएसजी हा संघ अष्टपैलू खेळाडूंची संख्या असलेल्या काही संघांपैकी एक आहे. तर त्यांच्याकडे केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या रूपाने आयपीएलमधील सर्व संघातील सर्वोत्तम ओपनिंग जोडी सुद्धा आहे. आणि याच कारणास्तव जर आता आपण एलएसजी या संघाची एकूण इम्पॅक्ट प्लेअर हे कोणते असू शकतात याबद्दल बोललोत, तर यामध्ये आयुष बडोनी, अमित मिश्रा, जेदेव उनाडकट आणि कृष्णप्पा गौतम यांची नावे समोर येतात. ज्यात खरं तर लखनौ हा संघ अमित मिश्राचा वापर एकदम संत खेळपट्ट्यांवर पीचेसवर प्रभावशाली खेळाडू म्हणून करू शकतो, तर तिथेच आयुष बडोनी आणि अमित मिश्रा यांचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर होताना पाहायला मिळू शकतो. ज्यात बडोनीने त्याच्या पॉवर हिटिंग आणि फिनिशिंग क्षमतेची काही झलक सुद्धा ही दाखवली होती आणि म्हणूनच एलएसजी या संघाची टीम मॅनेजमेंट त्याला सुद्धा घेऊ शकते. तर तिथेच उनाडकट आणि गौतम हे चेपॉकसारख्या पीचेसवर उपयुक्त ठरू शकतात, जिथे गोलंदाजांना हळूवार इथे स्लो बाउन्सर टाकण्यास मदत मिळू शकते. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ हे तर पाहतातच परंतु इथे सबस्क्राईब करत नाही, जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण इथे सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात. तर मित्रांनो, असे करू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे नक्कीच खालील लाल बटन दाबून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा. नंबर 3, पंजाब किंग्ज. तर पंजाब किंग्ज हा संघ पाहिला तर आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये तो धोकादायक पण सर्वात विसंगत असा संघ होता. पण तथापि यावेळी पाहिले तर त्यांनी मिनी ऑक्शनमध्ये हरदीप सिंग याच्यासोबत नेट बॉलर म्हणून इथे सॅम करनसारख्या महागड्या प्राईजमध्ये खेळाडूला विकत घेतलेले, जो की दोन्ही बाबतीत अष्टपैलू खेळाडूची चांगली कामगिरी करू शकतोच. तर मग अशात एकूण आता या संघाच्या इम्पॅक्ट प्लेअर यांच्याबद्दल बोललोत. तर या संघात आपल्याला ऋषी धवन, बलतेज सिंग, हरप्रीत सिंग भाटिया आणि कावरेप्पा हे आपल्याला खेळाडू इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात दिसू शकतात. ज्यात खरं तर कावरेप्पा हा एक तेजस्वी स्विंग गोलंदाज आहे, ज्याचा वापर सलग 4 ओव्हर टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. तर तो एक प्रभावशाली खेळाडू म्हणून पंजाबचा सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. तर तिथेच ऋषी धवन, बलतेज आणि हरप्रीत भाटिया यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंचा संघासाठी गोलंदाजी या व्यतिरिक्त पिंच हिटर म्हणून सुद्धा वापर केला जाऊ शकतो. नंबर 4, सनरायझर्स हैदराबाद म्हणजे एसआरएच. तर एसआरएच या संघाबद्दल बोललोत तर आयपीएल 2022 मधील सर्वात विसंगत संघांपैकी एक होता. तर ते स्टार्टिंगला जिंकत होते पण तथापि नंतर ते पराभूत होऊ लागले. तर यावेळी पाहिले तर त्यांनी मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रुक यांसारख्या चांगल्या खेळाडूंना महागड्या प्राईजमध्ये विकत घेतलेले,
पण तथापि जर आता आपण SRH या संघाचे इम्पॅक्ट प्लेअर यांच्याबद्दल बोललो तर या संघात आपल्याला कार्तिक त्यागी, टी नटराजन, सनवीर सिंग आणि व्हायब्रंट शर्मा हे आपल्याला खेळताना दिसू शकतात। ज्यात खरं तर SRH संघ डेट ओव्हर्समध्ये कार्तिक किंवा नटराजन यापैकी एकाचा वापर करू शकतात। तथापि दोन्ही वेगवान गोलंदाज इंजुरीत आणि त्याचमुळे संपूर्ण सीझनमध्ये त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळले जाऊ शकते। ज्यात सनवीर आणि व्हायब्रंट यांच्याबद्दल बोललो तर दोघेही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत, तर त्यांचा उपयोगी काही ओव्हर आणि चौकारांसाठी केला जाऊ शकतो। तर व्हायब्रंट हे चांगल्या गतीने गुगली टाकू शकतो आणि त्याचमुळे इम्पॅक्ट खेळाडू म्हणून त्याच्यासोबत जाण्याचा एक चांगला पर्याय त्यांना ठरू शकतो। नंबर 5, राजस्थान रॉयल्स। तर राजस्थान रॉयल्स हा संघ पाहिला तर गेल्या वर्षी IPL उपयोजित संघ होता। तर मग अशात या संघाच्या इम्पॅक्ट प्लेअर बद्दल बोललो तर या संघात आपल्याला कुलदीप सेन, नवदीप सैनी, मुरुगन अश्विन आणि आकाश वशिष्ठ हे खेळाडू इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात खेळताना दिसू शकतात। राजस्थान या संघाला मिडल ऑर्डरमध्ये नियंत्रण ठेवायचे असेल किंवा खेळपट्टीला अनुक्रमे हिट द डेक गोलंदाज किंवा फिरकी गोलंदाज हवा असेल तर नवदीप आणि मुरुगन अश्विन हे सुद्धा खेळाडू चांगले खेळाडू म्हणून पर्याय ठरू शकतात। नंबर 6, KKR। तर KKR संघाबद्दल बोललो तर त्यांची कामगिरी ही मागील वर्षी सर्वोत्तम नव्हती, तर मग अशात अत्यंत रिंकू सिंग या फिनिशरचा शोध हा लावलेला आहे, चुकीच्या सीझनमध्ये त्यांचा एक फॅक्टर असू शकतो। तर मग अशात त्यांचे इम्पॅक्ट प्लेअर हे पाहिज झालेच, तर त्यांच्या संघात आपल्याला मनदीप सिंग, वैभव अरोरा, अंकुल रॉय आणि कुलवंत खेजरोलिया हे आपल्याला खेळताना दिसतील। ज्यात नुकत्याच झालेल्या शहीद मुस्तकल ट्रॉफीमध्ये मनदीप सिंग हा चांगला पॉवर हिटिंग फॉर्ममध्ये आणि त्याला फिनिशर म्हणून सुद्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळेच त्याला इथे KKR संघ नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरू शकतो। तर वेगवान गोलंदाजांना मदत करण्यासाठी इथे KKR साठी वैभव अरोरा आणि खेजरुलिया हे चांगले पर्याय आहेत। तर याशिवाय अनुकूल रॉय हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो की 2-3 ओव्हर टाकू शकतो आणि लोअर ऑर्डरमध्ये चांगले उपयुक्त रन्स सुद्धा काढून देऊ शकतो। नंबर 7, दिल्ली कॅपिटल्स। तर दिल्ली या संघाबद्दल बोललो तर मागील सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकले नव्हते, तथापि आता पाहिले तर त्यांनी शार्दुल ठाकूरला ट्रेड केले आणि याशिवाय रोसो आणि फिल सॉल्ट यांसारखे खेळाडूंना विकत घेतलेले, त्यामुळे एकूण या संघाचे इम्पॅक्ट प्लेअर पाहिले तर या संघात चेतन सकरिया, कमलेश नगरकोट्टी, प्रवीण दुबे आणि ईशांत शर्मा हे खेळाडू आहेत। ज्यात खरं तर कोणत्या IPL संघाच्या प्लेइंग 11 निवडल्या जाण्यासाठी साकरिया हा खूप चांगला खेळाडू आहे, पण एक इम्पॅक्ट प्लेअर खेळाडू म्हणून संधी दिल्यास तो आपल्या संघासाठी विशेषतः डेट ओव्हर्समध्ये योगदान देऊ शकतो। त्याशिवाय नगरकोट्टी आणि दुबे या खेळाडूंचा दिल्ली संघ विचार करू शकते, ज्यात विशेषतः याचे कारण पाहिले तर लेग स्पिन गोलंदाजी हे करू शकतात आणि क्रमवारीत काही धावा सुद्धा काढून देऊ शकतात। नंबर 8, चेन्नई सुपर किंग्स। तर आता CSK या संघाबद्दल बोललो तर या संघाने 4 वेळा IPL चॅम्पियनशिप हे पटकावले, पण मागील वर्षी त्यांचा फॉर्म खूप खराब होता। तर मग अशात यांचे इम्पॅक्ट प्लेअर पाहिले तर या संघात आपल्याला सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी आणि राजवर्धन हंगरकेकर हे इम्पॅक्ट प्लेअर दिसू शकतात। ज्यात खरं तर सिमरजीत आणि देशपांडे यांसारखे वेगवान गोलंदाज जर कोणत्या गोलंदाजाने खूप धावा दिल्या तर त्यांची जागा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घेऊ शकतात। तर हंगरकेचा मुख्यतः वापर पिंच हिटर म्हणून केला जाऊ शकतो। नंबर 9, RCB। तर RCB या संघाबद्दल बोललो तर मागील वर्षी क्वालिफायर 2 पर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले होते, परंतु अखेरीस RR संघाने त्यांना पराभूत केले। तर अशात मग यांचे इम्पॅक्ट प्लेअर यांच्याबद्दल बोललो तर या संघात आपल्याला सुयश प्रभुदेसाई, अविनाश सिंग, आकाशदीप आणि मनोज भांडगे हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील। ज्यात खरं तर सुयश प्रभुदेसाईने गेल्या सीझनमध्ये त्याचा फॉर्म फटकेबाजीने दाखवला होता आणि म्हणूनच तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो। तर याशिवाय आकाश आणि अविनाश या दोघांकडे फलंदाजांना अडचणीत आणण्याचा तो वेग आहे आणि म्हणूनच RCB टीम मॅनेजमेंट यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाज डिपार्टमेंटमध्ये घेऊ शकतात। नंबर 10, मुंबई इंडियन्स। तर मागील वर्षी सीझन पाहिला तर मुंबई इंडियन्स या संघासाठी सर्वात खराब गेला होता, परंतु तथापि यावर्षी त्यांचा संघ खूपच मजबूत हा दिसून येते। तर मग अशात यांचे इम्पॅक्ट प्लेअरबद्दल बोललो तर मुंबई इंडियन्स संघाकडून पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, अर्षद खान आणि विष्णुनोत हे आपल्याला खेळताना दिसतील। ज्यात खरं तर पियुष चावलाला पुन्हा एकदा आपल्या संघात घेणे हीच एक गोष्ट सूचित करते की MI संघाने त्याला येथे आपल्या इम्पॅक्ट प्लेअर बनवावे याच विचाराने घेतले असावे आणि म्हणूनच तो येथे नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर याच्या रूपात दिसू शकतो। तर अर्जुन आणि अर्षद हे वेगवान गोलंदाज आणि याशिवाय फलंदाजीमध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतात। तर विष्णू विनोद हा एक हार्ड हिटिंग फलंदाज आहे, जो की चांगल्या रीतीने एक प्रकारे इम्पॅक्ट प्लेअर ठरू शकतो आणि म्हणूनच त्यासुद्धा वापर केला जाऊ शकतो। तर मग मित्रांनो, हे होते IPL 2023 नवीन नियमानुसार इम्पॅक्ट प्लेअर जे की सर्व संघांचे असू शकतात। अशात तुम्हाला काय वाटते, तुमच्या आवडत्या संघात कोणकोणते खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असावेत ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका।